हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, बैठकीमध्ये ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून खडाजंगीची शक्यता, भुजबळ काय बोलणार याकडे लक्ष। आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार। राज्यसभा लोकसभेमधील खासदारांचं निलंबन मागे, अर्थसंकल्पीय अधिवेशनात निलंबित खासदार होणार सहभागी। राष्ट्रवादी आमदार पात्रतेच्या सुनावणीचा आज शेवटचा दिवस, नार्वेकरांसमोर दोन्ही गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद, तर 15 तारखेपर्यंत निकाल देण्याचे नार्वेकरांना आदेश। राज्यसभेची 6वी जागा लढण्यास भाजपची चाचपणी सुरू, मित्रपक्षांच्या मदतीनं सर्व 6 जागा लढण्याचा विचार, पक्षश्रेष्ठींच्या चर्चेनंतर अंतिम निर्णय होणार। आमदार नितेश राणेंविरोधात असामीनपात्र वॉरंट जारी, संजय राऊतांनी केलेल्या मानहानी दाव्याच्या सुनावणी प्रकरणी माझगाव कोर्टाकडून असामीनपात्र वॉरंट। मुंबई पालिकेकडून फक्त सत्ताधारी आमदारांनाच विकास निधी, माहिती अधिकारात वास्तव समोर, विरोधी आमदारांबाबत महापालिकेकडून दूजा भाव। आजपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाची नागपुरात यात्रा, जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी यात्रा, नागपूरच्या दीक्षाभूमीवरून यात्रा सुरू होणार। परमबीर सिंग यांच्या विरोधातील खंडणी प्रकरणातला तपास बंद करण्याचा अहवाल सीबीआयकडून सादर, आरोप सिद्ध करणारे पुरावे नसल्याचा अहवालात नमूद। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर जाणार, जागा वाटपासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता, लोकशाहीला सूत्रांची माहिती। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी लांबणीवर, पक्ष आणि चिन्हावर 1 मार्चला सुनावणीची शक्यता, आयोगाविरोधात ठाकरे गटानं दाखल केली होती याचिका। शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचं निधन, वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। टॉप हेडलाइन्स ने प्रस्तुत करता आहेत राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। पंतप्रधान मोदी 19 फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर, नवीन विमानतळाच्या टर्मिनलचं करणार उद्घाटन, तर मेट्रो मार्गिकेचंही उद्घाटन। मनोज रांगे पाटील आज पुणे दौऱ्यावर, पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमाला जरांगे राहणार उपस्थित। उद्धव ठाकरेंनी केली बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाची पाहणी, उद्धव ठाकरेंनी केली संबंधित अभियंत्यांशी चर्चा। छत्रपती संभाजीनगरमध्ये 20 फेब्रुवारीला ओबीसी हक्क मेळावा, सभेसाठी मंत्री छगन भुजबळ यांनाही निमंत्रण, तर ओबीसी मेळाव्याची जय्यत तयारी सुरू। शिवसेना पक्षाच्या पॅन कार्डचा गैरवापर, ठाकरे गटाविरुद्ध शिवसेनेची पोलिसात तक्रार, शिवसेना शिष्टमंडळाची पोलिसांकडे सखोल चौकशीची मागणी। 10वीचे प्रवेशपत्र आजपासून मिळणार, 10 फेब्रुवारीपासून प्रात्यक्षिका तोंडी परीक्षेला होणार सुरुवात, विद्यार्थ्यांना शाळांमार्फत दिलं जाणार प्रवेशपत्र। अमरावतीमध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार, मुख्य जलवाहिनी फुटल्यानं पुरवठा बंद, तर नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। मुंबई पुणे एक्सप्रेस वे 8 पदरी होणार, राज्य रस्ते विकास महामंडळाचा राज्य सरकारला प्रस्ताव, या प्रकल्पामुळे मुंबई पुणे अंतर कमी होणार। महालक्ष्मी रेसकोर्सवरील थीम पार्कचा मार्ग मोकळा, 120 एकर जागेवर पालिकेतर्फे पार्क उभारलं जाणार, पुनर्विकास प्रस्ताव मंजूर। पुणे लोणावळा दरम्यान धावणारी दुपारची लोकल आजपासून सुरू, कोरोना काळामध्ये दुपारची लोकल झाली होती बंद। उद्यापासून बँकिंग व्यवहारात होणार बदल, फास्टॅग संदर्भातील नियमांमध्येही होणार बदल। वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये लवकरच ईडीचं कार्यालय उभारणार, नव्या जागेसाठी ईडीला 362 कोटी रुपये खर्चावे लागणार। जायकवाडीतून उन्हाळी पिकांना पाणी न सोडण्याचा विकास प्राधिकरणाचा निर्णय, जलसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवणार। एल्गार परिषद प्रकरणातील आनंद तेलतुंबडेंना कर्नाटक सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर, आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार होणार प्रदान। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।